तर बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी आपल्या समोर येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा आहे. तर मुंबई आणि औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये मेट्रोच्या 3 मार्गांचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मेट्रोच्या 3 मार्गांचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींचा औरंगाबादचा दौरा देखील आहे. मात्र मुंबई आणि औरंगाबादनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात जाणार होते. मात्र गेल्या 2 दिवसांपासून नागपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अतिवृष्टीमुळे नागपूरचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये आणि मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. तर औरंगाबादमध्ये देखील शेंद्री या भागात महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामांचं भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर नागपूरमध्ये देखील मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार होते. मात्र नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे आणि त्याचबरोबर हवामान खराब असल्यामुळे मोदींचा नागपूरचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. तर त्याची मोठी बातमी आपण पाहतोय. पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्रात दौरा आहे. तर मुंबईमध्ये देखील मेट्रोच्या 3 मार्गांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तर मुंबईमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादमध्ये येणार आहे. या ठिकाणी देखील महिला मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना संबोधित करणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमात ते जनतेला संबोधित करणार आहे. त्याचबरोबर विकास कामांचं लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते होणार आहे. तर या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण होणार असून या ठिकाणी 2 जाहीर सभा देखील होणार आहे. तर या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत. तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईमध्ये देखील मेट्रोच्या 3 मार्गांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औरंगाबादमध्ये देखील आगमन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर शेंद्री या भागामध्ये महिलांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये महिलांना मार्गदर्शन करत विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांशी संवाद साधणार आहे, महिलांना संबोधित करणार आहेत. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आधी मुंबई आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादमध्ये येणार आहेत. मोदींच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण, त्याचबरोबर भूमिपूजन देखील होणार आहे. त्यानंतर